जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पावर व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर गणपती बाप्पावर व्हिडिओ एडिटिंग करण्याचा आपला आजचा हा सहावा भाग आहे त्याच्या अगोदर मी पाच व्हिडिओ एडिट केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाच व्हिडिओ पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती मी व्ही एन ए ॲप्लिकेशनमधून केलेली आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल वापरत असतो ती त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता कारण मित्रांनो आपल्या मटेरियलला कोणताही पासवर्ड लावलेला नसतो तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून ते सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लम आला तर मला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जे तुम्हाला ते व्हिडिओचा डेमो दाखवू शकतो ते डेमो विडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तर इंस्टाग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते तर आपल्याला अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली लाल सबस्क्राईब बटन पाह क्लिक करा जवळ घंटी ऐकून पाहत त्यावर क्लिक करा वर एक ऑल नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण लगेच आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया पण तेव्हा तर मित्रांनो छोटासा आपण जो काय व्हिडिओचा डेमो आहे तो डेमो पाहूया आणि लगेच आपली व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण सुरुवात करूया लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तबाके लाइक और शेयर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं च... मित्रांनो तुमच्याकडे जर व्ही एन ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो प्ले सोडवर जाऊन व्ही एन सर्च करून मित्रांनो ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओपन करायचे आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळाल्या त्यानंतर खाली तुम्हाला प्लस ऑप्शन पाहा मिळत त्या प्लसवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर न्यू प्रोडक्टवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला फोटो ऑप्शन पाहा मिळेल व्हिडिओ फोटो तुम्ही मित्रांनो फोटो क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला गणपती बाप्पाचे काय फोटो दिलेले आहेत ते मित्रांनो मी अदोगावर सुद्धा काही जे व्हिडिओ तयार केलेले आहे त्यामधलेच मी इथे फोटो घेतलेले आहेत बाकी अशा प्रकारे तुम्हाला ते फोटो पाहा मिळेल तर मित्रांनो हे जे फोटो आहे तशा अशा प्रकारे आपल्याला सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो लगेच मी जे काही सर्व फोटो आहे ते सिलेक्ट करून घेतो मित्रांनो ते जो फोटो आहे ते मित्रांनो फोटोची जी जी फाईलची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी मित्रांनो त्यावर क्लिक करून ती डायरेक्ट डाऊनलोड करून घ्यायची आहे जर मटेरियल डाऊनलोड करण्यास प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे सर्व मटेरियल देत असतो तुम्हाला टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मटे ए डब्ल्यू तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा इथे पाहा मिळत असेल तर बाकी अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत आपण सर्व सिलेक्ट केलेले त्यानंतर खाली तुम्हाला तीन ऑप्शन पाहिजे ক্লিক করারছে त्यानंतर मित्रांनो वरती ओरिजिनल ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे फोर पॉईंट फाईव्ह हा रिशू पाहाय मिळेल मित्रांनो यावर क्लिक करून आपल्याला ते आ, पार 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 सेट करून घ्यायचे आहे त्यानंतर बागे अशा प्रकारे तुम्हाला हे फोटो पाहाय मिळतील व्यवस्थित जे फोटो व्यवस्थित सेट झालेले नसेल ते मित्रांनो व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे बघा की मी एकदा पाहून घेऊ व्यवस्थित सेट झाले आहे किंवा नाही तर बघा मित्रांनो हे जे फोटो आहेत आपल्या इथे काही व्यवस्थित सेट झालेले काही झालेले नाही बघा हा फोटो व्यवस्थित सेट झालेला नाही तर हा व्यवस्थित सेट करायचा असेल तर मित्रांनो पुढे तुम्हाला क्रॉप ऑप्शन पाय मिळत त्यावर क्लिक करायचं आहे आणि फोर पॉईंट फाईव्ह हा रिशू आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडा खाली घ्यायचा आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि बरोबर मार्क करून घ्यायचं तर मित्रांनो मी लगेच जे काही सर्व फोटो आहेत ते व्यवस्थित सिलेक्ट करून घेतो म्हणजे सेट करून घेतो बघा मित्रांनो मी सर्व फोटो व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे सेट केल्यानंतर शेवट तुम्हाला एक इनपुट टायटल म्हणून फोटो पाहायला मिळाला त्यावर क्लिक करायचा आहे आणि तो फोटो आपल्याला डिलीट करून टाकायचा त्यानंतर स्टार्ट लावायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक म्युझिक दिलेलं आहे ते बिट्स लावून ते मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला पहिले म्युझिक ॲड करून घ्या त्यासाठी इथे म्युझिक प्लस ऑप्शन पाहायला आहे त्यावर क्लिक करायचं आहे म्युझिकवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला ते सॉन्ग दिलेलं आहे ते सॉन्ग आपल्याला इथून चूज करून घ्यायचे आहे सॉन्ग चूज केल्यानंतर खाली तुम्हाला बरोबरचे ऑप्शन पाहायम त्यावर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे जे सॉन्ग आहे ते इथे ॲड झालेले पाय मिळेल तर बाकी अशा प्रकारे बिट्स इथे लावलेल्या आहेत तर मित्रांनो सिंपल आपल्याला दोन बोटाने अशा प्रकार थोडे झूम करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला थोडं चांगलं होईल म्हणजे आपण व्हिडिओ व्यवस्थित एडिट करू शकतो तर बाकी मित्रांनो इथपर्यंत आपण हे केलेलं आहे तर मित्रांनो सिंपल आपल्या काय करायचे इथे पहिले एक ब्लॅक जी म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचे आहे तर मित्रांनो ब्लॅक बॅकग्राऊंड कशी घ्यायची बा मी तुम्हाला सांगतो तर इथे प्लस ऑप्शन मिळते आपण फोटो इथे ॲड केलेला तर इथे घ्यायचा आहे आणि व्हिडिओ इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक ब्लॅक फोटो दिलेला आहे तर मित्रांनो ते आपल्याला अशा प्रकारे घेऊन घ्यायचं म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे तर मित्रांनो हा ब्लॅक बॅकग्राऊंड आपल्याला ही जी पहिले पहिली बिट्स आहे तिथपर्यंत आपल्याला लावून घ्यायचं आहे बाकी अशा प्रकारे मी ते लावून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत हे बॅकग्राऊंड लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो स्टार्ट लिहायचे आहे आणि तिथे तुम्हाला स्टिकर प्लस ऑप्शन पाहाय मिळेल तीन नंबर तर ते त्यावर क्लिक करायचे आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला पेंज दिलेले आहे तर मित्रांनो ते पेंज आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे बा गणपती बाप्पा लवकर येणार मी ही तुम्हाला पेंज दिलेलं आहे ते पीएंज आपल्याला घ्यायची आणि जी आपल्याला मोठी साईज आपल्याला करून घ्यायची बा प्रकारे थोडी पण लांब करूया तर अशा प्रकारे साईज मोठी करून घ्यायची आहे आणि आपल्याला या बिट्सपर्यंत घ्यायची म्हणजे पहिले बीट्सपर्यंत घ्यायचे तर तुम्ही व्यवस्थित इथे सेट करून घ्या मित्रांनो कार्गोने इथे आपण जास्त टाईम लागू शकतो प्रकारे आपल्याला थोडी मागे ओढून घ्यायचं आहे तर आपण एक काम करू की समोरचा भाग आपण इथे कट करून टाकूया प्रकारे कट करायचं आहे समोरच्या भागावर क्लिक करायचं आहे आणि डिलीटवर क्लिक करून कट करून टाकायचा आहे प्रकारे तशाप्रकारे ही पेन जे आपण इथे ॲड केलेली आहे त्यानंतर मित्रांनो इथून आपले जे समोरचे फोटो आहे ते सर्व फोटो आपल्याला बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहे ॲड कसे करायचा बघा या बिट्सपर्यंत आपल्याला यायचे आहे फोटो क्लिक करायचा आणि हा फोटो आपल्याला मागे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या बीट्सपर्यंत यायचे आहे त्या बिट्सपर्यंत आल्यानंतर परत फोटो क्लिक करायचं आणि फोटो मागे ओढून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे फोटो आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो लगेच मी जे काही सर्व फोटो आहे ते व्यवस्थित सेट करून घेतो आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे लगेच सांगतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे पण मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगितलेच आहे की इथे बघा तुम्हाला जास्त मोठा स्पेस पाहायला मिळते म्हणजे मोठा फोटो तर मित्रांनो हा फोटो आपल्याला डिलीट मारून टाकायचा आहे तिथे बघा की हा मग फोटो डिलीट मारलेला आहे तर या बिट्सपर्यंत यायचं आहे आणि मी तुम्हाला मी एक पेंज दिलेली आहे मित्रांनो ती पेंज आपल्याला ॲड आहे त्यासाठी मित्रांनो स्टिकर समजा ते व्हिडिओ आपण फोटो ॲड करतो ते यावर क्लिक करायचे व्हिडिओ फोटो क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला गणपती बाप्पाचे एक पेंज दिलेली आहे बघा गणपती बाप्पा मोर्या मी ही पेंज दिलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे तशा प्रकारे घ्यायची आहे आणि मित्रांनो या बिट्सपर्यंत यायची आहे या बिट्सपर्यंत आल्यानंतर याच्या समोरचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला हा डिलीट मारून टाकायचा अशा प्रकारे नंतर पुन्हा डबल तुम्हाला इथे मोठा फोटो पाहायला मिळाला हा हा फोटोसुद्धा आपल्याला इथे डिलीट मारून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बिट्सपर्यंत यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला इथे आपण जो थे, थे, फोटो त्या ॲड करतो तिथे त्यावर क्लिक करायचा आहे व्हिडिओ अँड फोटोवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला मंगलमूर्ती मोर्या ही पी एन जी दिलेली आहे ते मित्रांनो खाली तीरवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो इथपर्यंत या बिट्सपर्यंत यायचं आहे आणि आपल्याला समोरचा भाग कट करून आपलं त्यावर क्लिक करून ते डिलीट करून टाकायचं बाकी अशा प्रकारे आपण हे जे पेंज आहे हे आपण व्यवस्थित इथे ॲड करून घेतलेलं आहे तर मित्रांनो हे पेंज आपल्याला इथे व्यवस्थित सेंटरला इथे ॲड करून घ्यायचं बाकी सेंटरला इथे ॲड आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट ला आहे स्टार्ट लावल्यानंतर आपण ही जी पेंजी आहे पहिले ती मित्रांनो पेंजवर आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर एपेक्सवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून आपल्याला सेक इपिक्स आपल्याला एकदा देऊन घ्यायचा बाकी सेक इपिक्स आपल्याला इथे द्यायचं आहे तर मित्रांनो स्टार्टला आपल्याला यायचं आहे आणि अशा प्रकारे सेक इपिक आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि बरोबर टिकमार करून घ्यायचं बाकी अशा प्रकारे आपण सेक इपिक्स सॉरी मित्रांनो आपण सेक इपिका या पी एन जी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपला जो फोटो आहे तो फोटोवर क्लिक करायचा आहे आणि पहिल्या फोटोला आपल्याला एपिक्सवर क्लिक करायचं आहे पहिल्या फोटोला आपल्याला इथे ब्लॅक इपिक्ट आपल्याला देऊन घ्यायचा बाकी ब्लॅक इपिक आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि बरोबर टिक मार्क काढायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो दुसरा फोटो आहे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचे आहे एपिक्सवर क्लिक करायचा आहे आणि समोर तुम्हाला इथे एक फ्लिक्चर फ्लिक्चर ऑप्शन पाय मिळेल तर मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि बरोबर टिक मार्क आहे तर मित्रांनो पहिल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे ब्लॅक आणि दुसरा फोटोला फिक्चर द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत दुसरे जो तिसरा फोटो आहे त्यालासुद्धा आपल्याला एक ब्लॅक इफेक्ट द्यायचा आहे आणि चौथ्या फोटोला आपल्याला पिक्चर द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला इथपर्यंत हा जो फोटो आहे ती इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला हा जो फोटो पाहायला मिळेल ते इथे आपल्याला पिक्चर हा फोटो इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा म्हणजे इथपर्यंत आपल्याला एक एक म्हणजे पहिला ब्लॅक द्यायचा आहे आणि दुस पिक्चर हा दिन द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो समोरचा तुम्हाला फोटो पाहाय मिळेल त्याला आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे तिथे मित्रांनो तुम्हाला काय आहे इफेक्ट्सवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला आहे समोर तुम्हाला इथे जिटर अप ऑप्शन पाहाय मिळत जिटर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे बरोबर टिक मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एका फोटोवर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बा इथे तुम्हाला जास्त इफिट्स पाहाय मिळतात इथे तुम्हाला कोणताही इफेक्ट ऍड करायचं काम नाही ते मित्रांनो तुम्हाला इथे एक मोठा फोटो पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचा आहे मध्यम भागा की थोडा इफेक्टसवर क्लिक करायचा आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला इथे जिटर अप हा फोटो इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा अशा प्रकारे तुम्हाला इथे जास्त पिट्स पाहाय मिळेल तिथे तुम्हाला कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही की बाबा इथे जास्त पिट्स आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हे जे मोठ्याला जे फोटो पाय मिळेल तिथे आपल्याला डिजिटल अप हा इफेक्ट इथे देऊन घ्यायचा सर्व फोटोला आपल्याला डिजिटल इफ अप आपल्याला हा इफेक्ट इथे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बा मी थोडं झूम करून दाखवतो सॉरी मित्रांनो जास्त झूम झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहाय मिळेल इथे तुम्हाला सॉरी मित्रांनो थोडा मी व्हिडिओ क कट करतो कारण मित्रांनो इथे व्यवस्थित इफेक्ट ॲड करता येऊन राहील मला मित्रांनो आपल्या काय करायचं आहे हे जे तुम्हाला जास्त बिट्स पाय मिळते इथे कोणताही इफेक्ट आपल्याला ॲड करायचा नाही बाबा की हे जे तुम्हाला मोटर जास्त बिट्स पाय मिळेल इथे कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही इथून आपल्याला बघतं काय करायचं आहे जिटर अप हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा त्यानंतर मित्रांनो बघा की हा जे आपल्याला पी एन जी पाय मिळते यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो याला आपल्याला स्लाइड डाऊन हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा बाहेर अशा प्रकारे स्लाइड डाऊन हा इफेक्ट आपल्याला इथे देऊन घ्यायचा आणि स्टार्ट लावून जायचं आहे अशा प्रकारे नंतर मित्रांनो तुम्हाला हा जोमधला फोटो पाहायला तर याला आपल्याला एफिक्सवर क्लिक करायचा आहे आणि याला आपल्याला ब्लॅक इफेक्ट देऊन घ्यायचा बाहेर अशा प्रकारे ब्लॅक इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर समोरच्या फोटोला आपल्याला एफेक्सवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जिटर अप आपल्याला हा इफेक्ट इथे देऊन घ्यायचा बाहेर जिटर अप मी हा इफेक्ट इथे देऊन घेत आहे तर त्याच्यासमोरच्या फोटोलासुद्धा जिटर अप हा आपल्याला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे द्यायचं आहे ते मित्रांनो आपल्याला इथपर्यंत द्यायचं आहे हे बाकीच्या फोटोला द्यायचं आहे आणि आपल्याला जी पी एन जी आहे ते पी एन जीला इफेक्ट्सवर क्लिक करून मित्रांनो मी तुम्हाला ते सांगितले स्लाईड राईट हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे स्लाईड राईट हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बरोबर टिक मार्क करायचं आहे त्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला हे जी फोटो मिळेल ते या सर्व फोटोला आपल्याला जिटर अप हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या बिट्सपर्यंत द्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक लिंक म्हणून एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो ब्लिंक व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपलं स्टिका प्लसवर क्लिकायची इमेल व्हिडिओ क्लिक करायची आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला ब्लिंक व्हिडिओ दिलेले आहेत बाकी अशा प्रकारे तुम्हाला ब्लिंक व्हिडिओ पाय मिळेल मित्रांनो प्रोसेसिंग होत आहे ते प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचा बा की अशा प्रकारे तुम्हाला पाय मिळेल तो आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा त्यासाठी मित्रांनो खाली तुम्हाला इथे फिल् स्क्रीन ऑप्शन पाहाय मिळते फिल्सवर क्लिक करायचं आहे आणि आपलं पूर्ण व्हिडिओवर आले आहे किंवा नाही पोहून घ्यायचे बाहे पूर्ण व्हिडिओवर आलेले आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते बिल्डिंग ऑप्शन पाहाय मिळ त्यावर क्लिक करायच्या आणि समोर तुम्हाला स्क्रीन ऑप्शन पाहाय मिळत त्यावर क्लिक करून बरोबर टिक मार्क करून घ्यायचे बागे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपला जो हा व्हिडिओ आहे तर इथे पूर्णपणे तयार झालेला आहे पण मित्रांनो तुम्हाला मी इथे गणपती बाप्पाचा एक पेंज दिलेली आहे ते मित्रांनो ती पेंज आपल्याला इथे ॲड करून घ्यावं लागणार आहे ती मित्रांनो ती पेंज मी आपण इथे लगेच ॲड करून घेऊया बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ती पेंजी पाहाय मिळेल ती पेंज आपण इथे घेतलेली आहे ती मित्रांनो हे पेंज आपल्याला सर्व व्हिडिओवर आपल्याला लावून घ्यायचे बाय की अशा प्रकारे आपण सर्व व्हिडिओ आपण लावून घेऊया थोडी मी साईज कमी करतो म्हणजे आपण लवकर इथे लावून घेऊ शकतो बाय की प्रकारे सर्व व्हिडिओ आपल्याला इथे ही लावून घ्यायचे आहे सर्व व्हिडिओ लावल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला ही जी बाप्पाची पेंज आहे ती थोडी आपल्याला मोठी करायची आहे तर बघा की अशा प्रकारे थोडी मोठी करायची आहे या साईडला आपल्याला लावून घ्यायची थोडी लहान साईज करतो तर अशा प्रकारचे इथे आपल्याला लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे मी इथे बाप्पाची ही जी पेन जी इथे मी सेट करून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला काय करायचं आहे इथे स्टिकर प्लस ऑप्शन पाय मिळेल त्यावर क्लिक करायचे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो ती बॉर्डर तुम्हाला अशा प्रकारे पाहाय मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सॉरी मित्रांनो ही बॉर्डर आपण मोठी घेतलेली आहे तर आपल्याला इथे एक बॉर्डर पाहाय मिळेल ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे ही बॉर्डर पाहिजे मित्रांनो बॉर्डर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं इथे खाली फिल्स ऑप्शन पाहिमेल फिल त्यावर क्लिक करून घ्यायची आहे आणि ही जी लेअर आहे तो पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत लावल्यानंतर आपलं जो व्हिडिओ आहे ते पूर्णपणे तयार झालेला आहे तर मित्रांनो तुमच्या चॅनलचे जर तुम्हाला इथे नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे स्टिकर प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या चॅनलचे जे नाव असेल तर ते चॅनलचे नाव तुम्ही इथे ॲड करू शकता तर माझ्या चॅनलचे नाव आहे मराठी एक तर मी ते लगेच इथे ॲड करून घेतो तर बघा की मित्रांनो अशा प्रकारे मी ते सिंबॉल तयार केलेले आहे साध्या सिंपल ते मित्रांनो हा मी लहान करत आहे आणि या साइडल्या या कोपऱ्यामध्ये ते वरती लावून घेतो आणि मित्रांनो ही जी लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर ओढून घेतो की सॉरी मित्रांनो ही जी लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर मी एकदा ओढून घेतो तर बाकी अशा प्रकारे मी पूर्ण व्हिडिओवर इथे ओढून घेत आहे ते ओढल्यानंतर मित्रांनो बाकी अशा प्रकारे आपली जी व्हिडिओ आहे ती तयार झालेला आहे तर मग मित्रांनो आपल्याला इथे एक टॅम्पले ॲड करावं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण टॅप्पलेट ॲड करून घेतो त्यासाठी मित्रांनो स्टिकर प्लसवर क्लिक करायचे इमेजवर व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला मी एक टॅम्पलेट दिलेलं आहे ती टॅम्पलेट आपण इथे लगेच ॲड करून घेऊया बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ते टॅप्लेट पाय मिळते मित्रांनो टॅम्प्लेट आपल्याला प्रोसेसिंग होताना पाय मिळत प्रोसेसिंग झाल्यानंतर मित्रांनो ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे ते मित्रांनो हे प्रोसेसिंग होत आहे तर प्रोसेसिंग झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचं उपर्यंत मित्रांनो मी थोडा कट करतो बघा मित्रांनो अशा प्रकारे ॲड आलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला स्क्रीन करून घ्यायचे खाली फिल्स ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला त्यासाठी बिल्डिंग ऑपोसिटी ऑप्शन पाय मिळेल समोर बिल्डिंग त्यावर क्लिक <क्षोंगे>, करायच्या आणि स्क्रीनवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर बरोबर टिक मार्क करायचं आहे आणि आपल्याला शेवट यायचे आपल्या व्हिडिओचे शेवट यायचे म्हणजे आपलं जी लेअर आहे पूर्ण व्हिडिओवर आली आहे किंवा नाही पोहून घ्यायचे आहे तर बाहेर मित्रांनो पूर्ण व्हिडिओवर इथे आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे इथे तयार झालेला आहे तर मित्रांनो आजचा आपला हा हो व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा असते त्यावरती एक्सपोर्ट ऑप्शन पाहण्या तेव्हा क्लिक करायचा आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे